नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे तो, तो मागील एक पंधरा वीस दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जे आश्वासनं दिली होती की कोणकोणत्या दुर्बल घटकांसाठी काय काय करायचं तर त्याची ते अंमलबजावणी सुरू झाली आहे तर त्याच्यामध्ये कोणकोण येते ते बघूया आपण आता याच्यामध्ये बघा ह्या आर्थिक लॉकडाऊन काळात दुर्बल गट दुर्बलांसाठी जाहीर पॅकेजची अंमलबजावणी सुरू झालेली आहे तर हे पॅकेज आहे ते पाच हजार चारशे शहात्तर कोटी रुपयांचं आहे ह्याच्यामध्ये योजना योजना कुठल्या तर अन्न सुरक्षा योजना याचा लाभ आहे तो प्रति व्यक्ती तीन किलो गहू मिळणार आहे दोन किलो तांदूळ मिळणार आहे मोफत आणि हा फायदा तो सात कोटी लोकांना होणार आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्या दिलेलं आहे गहू तांदूळ वाटप मेट्रिक टनामध्ये दिलेलं आहे तांदूळ पण दिलेलं आहे आता इथं दुसरी योजना होती ती शिवभोजन थाळी त्याचं एक महिन्या मोफत आहे सगळ सर्वांसाठी शिवभोजनानंतर आहे संजय गांधी निराधार श्रावण वृद्धापकाळ वेतन विधवा निवृत्ती वेतन व दिव्यांग निवृत्ती वेतन हे दोन महिन्याकरिता प्रत्येकी एक हजार रुपये आहे त्याच्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी पंधराशे रुपये एक वेळचं अर्थसहाय्य दिले जाणार आहे त्याच्यानंतर घरेलू कामगार विविध कल्याणकारी योजनेतून अर्थसहाय्य पंधराशे रुपये दिले जाणार आहे फेरीवाले कामगार प्रत्येकी पंधराशे रुपये एका वेळचे अर्थसहाय्य त्याच्यानंतर रिक्षाचालकांसाठी पंधराशे रुपये मिळणार आहेत आदिवासींना खावटी म्हणजे प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जाणार आहेत त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करावयाचा निधी तर त्यांच्यासाठी आहेत तो हो सुविधा उभारणे आरो उभारणे त्याच्यानंतर औषध खरेदी यांसाठी हा निधी देण्यात आलेला आहे तर ह्या होत्या योजना ज्या सरकारने ज्यामध्ये पैसा दिलेला आहे लोकांच्या खात्यामध्ये दिले जातील हे पैसे तर आय होप तुम्हाला दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू वंदे मातरम जय हिंद